सन्माननीय दादा कोते याचकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय लक्ष्मण कदम याचकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं, त्यांचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो, लाख लाख धन्यवाद. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. या ठिकाणी सन्माननीय विनोद चव्हाणबुवा यांनी या ठिकाणी अतिशय आणि अतिशय सुंदर भजन आणि निख मनोरंजन, ज्याला म्हणता येईल असं मनोरंजन बुवानी या ठिकाणी केलेलं आहे. बुवा धन्यवाद देतोय. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जग हे गुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागे माध्यमातून अनेक चांगले मुद्दे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलाय. बुवा काय बुवानी सांगितली, संगत संगत जर माणसाची चांगली असेल तर बुवा घडणारी पिढी सुद्धा चांगली घडते, नाही काय? म्हणून आपण संगत कोणाशी करावी याला महत्व आहे, बरोबर की नाही? जर आपली एक वेळ पंगत जर चुकली, आपली पंगत जर चुकली तर जेवण एक वेळ उशिरा मिळेल, पण बुवा आपली जर संगत जर चुकली आयुष्याची बर्बादी झाली म्हणून समजा. कारण केळीच्या शेजारी, बाबळीच्या शेजारी जर केळीचं झाड वाढलं तर त्या बाबळीच्या काट्याने संपूर्ण केळीची पानं फाडली जातात, पण बुवा चंदनाच्या शेजारी जर कडुलिंबाचं झाड जर वाढलं तर त्या चंदनाच्या वासाने कडुलिंबाची फळं सुद्धा गोड यायला लागतात, नाही का बुवा? म्हणून
आपण संगत कोणाची करावी, कारण आपण हे परमेश्वराचं नामस्मरण करतो नाही काय, हे नामस्मरण अबाधित राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे बुवा। बुवानी अतिशय सुंदर भजन केलेलं, त्याबद्दल मी काय सांगणार नाही, कारण बुवानी उल्लेख केला सुरुवातीला सुधीरजी कलिंगन बुवा आज आपल्यामधून निघून गेले वयाच्या 49 वर्षी, नाही काय, पण त्या माणसाने एवढी कीर्ती करून ठेवलेली आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यावेळी दशावतार कलेचं ज्यावेळी नाव जाईल तेव्हा सुधीर कलिंगन हे नाव प्रत्येकाच्या ओठावरती आल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येकाच्या ओठावरती आल्याशिवाय राहणार नाही। एकदा जोरदार टाळ्या आमच्या सुधीर कलिंगन माऊलींसाठी करा, बरोबर की बुवा, कारण तापलेला तव्यावर जर पाण्याचा थेंब पडला तर तो आपल्याला दिसत नाही, तोच थेंब कमळाच्या पाकळ्यावरती जर पडला तर शोभून दिसतो, तोच थेंब समुद्रामधील शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती तयार होतो, आणि असाच एक थेंब सुधीरजी कलिंगन नावाच्या रूपाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडला, या दशावतार कलेचा दशावतार कलेचं सोनं झालं, या दशावतारी कलेचं सोनं झालं, दशावतारी कलेचं सोनं झालं। दशावतार कला किंवा साधकांना आहे दशावतारी कला, कारण मेकअप करायला कोण नसतो, प्रॉम्प्टिंग करायला कोण नसतं, पण जगाच्या या रंगमंचावरती स्वतःची कला स्वतः सादर करताना माझा दशावतारी कलाकार कुठेतरी या जगामध्ये श्रेष्ठ आहे, आणि असा कलाकार परत परत या महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारे आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जन्माला नको अशी कला कुठेच नाही, ठीक आहे। आज निश्चितच मी अभिमानाने सांगेन की पेटी वादनामध्ये आणि गायनामध्ये विनोद चव्हाण बुवांचा हात धरणारा या भजन क्षेत्रामध्ये कोण झालेला नाही, मी एकदा जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी करा, कारण खरोखर आणि खरोखर पेटीची कला या पेट संगीतामधले वावगं त्यांच्याशी बोलायचं नको, बाकी ते काय बोलतील त्याच्याशी बोला तुम्ही, पण पेटी वादनाच्या कलेमध्ये त्यांना बोलू नको, बाकी स्वयकांड याच्याबद्दल बोला तुम्ही, नाही काय काय का पावकांड, पावकांड भारी नाही आता पावकांड गो, हा का हल्लाच कसून या का जोग, भारीच काय तो जोग, हा बरं तो असे फणसाचे जे घरी असे कुवळल्या ना, असे कसे कुवळल्या ते दबादब असे कुवळल्यांनी ते मोठीच्या बाहेर काढल्या, तो काय गेला नाही काय मग तो कोयतांना दुसरं कोण नाही होतो, तो माझा जो जीवलग मित्र ना तोच होतो, तो कोयता आणू हाणणार होतो थेच होतो, आणि ते नित्य मग ते घोटियो ना ते लंपास त्या माणसाने केल्यान, आणि ते उकडून खाल्यान, उकडून खा का खाल्यान, खरा खालास की नाही उकडून, हा तर हा म्हणून सांगायचा, कारण त्या घोटियांची चवच भारी आहे। ओ माय गॉड, ओ नो, यस, कम ऑन, त्या माणसाने त्या घोटियो उकडून खाल्यान, आणखी काय झालं, तीच दोन फॉरेनर लग्नात गेली होती, लग्नात गेली होती बुवा, आणि पाचव्या माळ्याच्या टेरेसवरती, पाचव्या बिल्डिंग, पाच माळ्याची बिल्डिंग त्या टेरेसवरती बुवा लग्न समारंभ होतो, हळदीचा कार्यक्रम, आणि ती जेवून खाली येता येता लिप मसून खाली येणार म्हणाली, आज चलत जायचा नाही, लिप मधून खाली येता येता ह्या माणसाने त्यांना गाठल्या, म्हणाले काय तकडे, म्हणाले फणस खालास गरे खालास, हा का इलाज कसून तुम्ही, माताबाची चालू झाली बुवांची आणि त्यांची, आणि ह्या बोलता बोलता त्या पोरीन फॉग काढल्या, दिस इज अ जास्मिन फ्रॉम 5000 रुपीज, दिस इज इंग्लंड, इंग्लंड 5000 रुपीज, परत त्या दुसऱ्या फॉरेनरने स्प्रे बाहेर काढल्यान, तुझं म्हणाल 5000 रुपयाचा स्प्रे, त्यांनी काय केलं काढल्यान, दिस इज अ जास्मिन फ्रॉम अमेरिका, दोघांच्या अगदी सुवासान अगदी दरवळून गेले लिप, असा म्हणता म्हणता लिप तळच्या मधल्यावर इली, तळच्या मधल्यावर इल्याबरोबर ह्या माणसांची खैसून पुढी सोडल्या, दोघा जणा गुदमारान मेली, भूत गुदमारान मेली, तुझं म्हणालो 5000 रुपयाचा फॉग आणि तुझं किती 10000 रुपयाचा जास्मिन, ही म्हणाले कल कुळून टाकलेले फणसाच्या घोटी होत त्यो हवा फुगट होय ना, बाकी भारी काय था फावकांड, हा एक नंबर सांगण्याची कला बुवांची भारी आहे, म्हणजे चोरण्याची त्यांची कला भारी आहे काय बुवा, पण बुवा तुम्ही मृत्यूचा सांगितलात निश्चितच ते चुकीचं आहे, मी चुकीचं आहे ते चुकीचाच म्हणणार, कारण बुवा मरण जर आलं तर ते ऐटीत असावं राजासारखं असावं नाही काय बुवा, जन्माची चाहूल 9 महिने अगोदर लागते नाही काय, जन्माची चाहूल 9 महिने अगोदर लागते, आणि मृत्यूची चाहूल लागण्यासाठी बुवा 1 सेकंद सुद्धा लागत नाही, बोलता बोलता सुद्धा कीर्तनकार गेलेले आहेत नाही काय,
ही आपण बघितलेली परिस्थिती आहे. म्हणून मृत्यू बुवा हे शाश्वत सत्य आहे. प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे, पण त्याच्याशी भय नसावं बुवा. मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे, पण किती दिवस जगावं, किती दिवस जगावं हे आपण ठरवणार नाही. ती ललाट रेषा त्यांनी वरूनच ठरवलेली आहे, सटविलीने सटवीन आपली ललाट रेषेमध्ये लिहिलेलं आहे. तू एवढंच वर्ष जगणार, तू मृत्यू तुझं बुडान मारणार, बुडूनच मारणार मनुष्य. आणि जर किती जरी झाला तरी तो जर बुडत असाल तर त्याचा तारणार सुद्धा वेगळा. म्हणून बुवा मरण जेव्हा येणार तेव्हा येणारच, त्याच्यासाठी कोणी टाळू शकत नाही बुवा. माझ्यासाठी बुवानी एक सुंदर गाणं म्हटलेलं आहे बुवा, त्या गाण्याचे बुवा थूक लावलास ना तर गाणं कसा. फक्त मी असं म्हणते तुम्ही माझ्या गाण्याबद्दल चांगला सांगा आणि थुकवू लावता मी म्हणणार नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे त्या गाणं असा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट तपना समर्पित. कारण मित्र आपल्या जीवनामध्ये मित्र हा असायलाच पाहिजे. कारण आपण जेवढी सुख दुःख आणि चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी ज्या आहेत ते आपल्या बुवा आपल्या आई वडिलांसमोर आपण शेअर करत नाही, पण आपल्या मित्रांसमोर शेअर करतो, नाही का बुवा. म्हणून आपल्या जीवनामध्ये मित्र असायलाच पाहिजे, बरोबर की नाही. पण आपल्या आई वडिलांचं बुवा म्हणणं आपण एवढं ऐकून घ्यायला पाहिजे बुवा, आपल्या आई वडिलांचं म्हणणं. कारण ह्या जगामध्ये आपल्यापेक्षा पुढे गेलेला पाहून ज्यांना आनंद होतो ते म्हणजे आपले आई आणि वडील बुवा, नाही काय. आई आणि वडील जोपर्यंत आपले आहेत तोपर्यंत आपल्याला समाजामध्ये किंमत आहे. एकदा आई वडील आपल्यामधून निघून गेले की आपल्या नावाला सुद्धा बुवा किंमत राहत नाही. कारण आपण जगतो ते फक्त आपल्या आई वडिलांच्या नावामुळे जगत असतो या समाजामध्ये. पॅराडाईज बीच बॉईज यांच्याकडून आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व दगडाला पिजून कधी मैदान नाही झाला, दगडाला पिजून कधी मैदान नाही झाला, आणि या पॅराडाईज बीच बॉईज यांना संपवणारा अजून या जगामध्ये पैदा नाही झाला. धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची बोतर झाली नाही, धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची आणि वाजवा विटाळी, बरोबर की नाही बुवा. आज हा कार्यक्रम आम्हाला यांनी दिलेला आहे, बरोबर की नाही बुवा. आज या भजनाला गर्दी किती त्यापेक्षा दर्दी किती याला आम्ही भजनी बुवा किंमत देतो. फक्त तुम्ही आशीर्वाद रूपी टाळ्या वाजवत राहा, काय आशीर्वाद रूपी टाळ्या वाजवत. कारण टाळ्या हेच आमचं धन आहे बुवानी. मगाशी सांगितले ना की आम्ही जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे भजन रसिक श्रोते आमका मिळतात, नाही काय. होय काय काय सात पंच ते बाजूनच बाबा तुला दुसरं येतो ते बाजून सात पंच म्हणजे तो तराटच असतो. ए बुवा समोर
तिसरो येतो तो पुढ्यातच येतो लोक. ए बुवा अरे शेलाव अरे शेलाव म्हणजे शेलाव झालो तो बाहेर झालो तो शेलावणारो मेलो इकडे शेलाव किती साला काढल्यानं नाही काय वेगवेगळ्या प्रकारची भाषा असतात. उडव गुडगुड्या हे सुद्धा शब्द आम्ही मागे एकदा बारीक केलेला होता तिकडे तो शब्द चुरमुरे उडव वा उडव हो त्या दिवशी एका झाला बुवा समोरच्या बुवा पाडलो अरे काय शब्द ना काय तो बुवा पाडलो अरे काय तर का घोटी देऊ की काय करू मी चने वाटाने खाऊन होईत नाही त्या का काय देऊ तरी काय नाही का बुवा पाडलो शब्द होय आणि एक तो हाको बघलास नाही वाकवली टेकवली फाकवली खै देवस्थान हद हीच मा समजत नाही वाकवली टेकवली फाकवली खै देवस्थान हद कै ते का सांगले रे बाबा त्या देवाचे ऍड्रेस तरी दिली निजवली पण निजवली बोल काय माहिती आहे की सिरियल बघलास तुम्ही काय ती सिरियल आहे बघा त्याच्यात तीन मित्र ते का एक जेठालाल काय ते तारक मेहता का उलटा चष्मा त्याच्यात तीन मित्र बघा एक जेठालाल एक शेटालाल एक पोपटलाल म्हणजे भारी काम नावात त्याची काय ती भारी होय एकदा तुमका गंमत सांगते एकदा जेठालालला शेटालालचा फोन येतात होय जेठालालला शेटालालचा फोन येतात त्या काय फोन येतात हॅलो हॅलो अरे पोपटलाल आहे का ह्याका काय उत्तर देऊ जमत नाही पोपटलाल म्हणतं नाही रे बाबा काय एक दिवस काय करता पोपटलाल फोन करून करून थकता म्हणून जेठालाल शेटालाल आपल्या आजोबात घेऊन जातात आजोबात घेऊन जातात म्हणाले एक माणूसला फोन करून माका सतवता काय करायचा काय देखा म्हणून काय केलं हॅलो हॅलो ह्या पोपटलाल आहे का म्हणून तिने काय केलं सतवता म्हणून आपल्या आजोबांकडे फोन दिल्यान आजोबा काय सांगता बाबा कोण देतो हो काय दे बनता हे चावटपणाने कसून विचारता हॅलो पोपटलाल आहे का आजो सांगता अरे बाबा अरे बाबा पोपटलाल नसता अरे बाबा तोच ना नसता तो कसून भडकलो म्हणालो अरे काय म्हणत काय तो आजोबा सांगता अरे बाबा माझ्या म्हणण्याचं तसं उद्देश नाही माझ्या तोंडात दात नसल्यामुळे माका तसं उच्चार येता अरे बाबा पोपटलाल म्हणजे काय त्याचे तोच म्हणजे बाबा त्याचे तोच लाल असता आणि त्याचं वय निधू असता अर्थ त्याचं एवढं समजा नको तोंडात दात नसल्यामुळे शब्द कसं येतं आहे गेलं कन्या अगदे बघ बाकी बघ आता मला सांगितलं तर आता ओ माय गॉड ये हातकडे काय माहिती आपली भाषा वळूची तशी वळता नाही का मराठी भाषा नाही काय मराठी भाषा वळूची तशी वळता समजा आता हय कोणतरी येत धोतर घालून येलो नाही काय धोतर घालून धोत्रात बाबरावतात बरोबर की नाही बुवा एक शब्द तसे चोका म्हणे माझा फक्त का आपण शब्दाचा अर्थ समजून चोका म्हणे माझा आपण फक्त अर्थ समजून घ्यायचो नाही का मालवणी ही गोड भाषा सांगा घेता माका तुका कारण आपलं माणूसच जो घऱ्यासारखो गोडा बरोबर की नाही तो कोयता हनुमे नाही तर काय हनुमे नाही तर तानू तर तानू काय तो रबर तो रबर हेनी खेळाचा आता तसो ताणल्यांदा ताणल्यांदा तो दात पडती उलटो जो सुटलो तर तो साधारण गोळो नाही तो बांबगोळो म्हणतात त्याला भारी टेन्शन घ्यायचं नाही बुवा काय बुवाने अतिशय आणि अतिशय म्हणजे बुवांचा बोलला तसा मजेशीर काय ना बुवा बरोबर की नाही हा एकदा सरकारने नियम काढले सरकारने काय जे का पाच पोरं ते का रेशनिंग फ्री सरकारने नियम काढल्यान बुवा मग तुम्ही सांगलास ना आता सरकार असा पुढसून चालू काय पुढसून बंद पंचादरान चालू तसा सरकारने नियम काढल्यान काय जे का पाच पोरं ते का रेशन फ्री पांडग्यान वाचल्यान पेपर आणि इलो आपल्या बायग्या बायकोकडे बायको सांगता गो गुणग्या गो गुणग्या गो पेपरात काय बातमी इली ती वाचलं गुणग्या म्हणता ओ पेपर तुमच्याकडे मका कसा समजतला वाचून तरी दाखवा गो नाही म्हणाकल तुका तोंडीच सांगतय हो म्हणाकल ज्याका पाच पोरं त्याका रेशन फ्री सरकारने नियम काढल्या ना तर म्हणाकल सरकारने नियम काढल्या ना आता पाच आपल्या मी तेव्हा तुमका सांगवतोय तेव्हा तुम्ही काय काय बघलास नाय चारावरच थांबलास आणि पाचव्या सांगतास खायचा ते नाही म्हणता काय
या व्हॉट्सअपच्या नादाक लागान म्हणता माझा एक सूत जुळला आणि तकडसून मनाक लागला एक झीला त्याका हानू काय बायको मनाक लागली रेशन फ्री गावता तर घेऊन येवा ह्यो गेलो पाठको जो काय धावत धावत गेलो एका घेऊन इलो मनाकलो गो गो तो मनाकलो आपलो काजीतलो पराक्रम बघून जो एक झालो ना त्याका दियकडे बघूया विज्ञान घराकडे इलो गुनिया खाक मारता गो गुनिया चौघांका घेऊन बाहेर घेऊन ये पाचव्याक घेऊन इलोय बापतातच गुनग्यान दोघांका झाले गो म्हणाल असा का एक दो दोन खाय गेली गुनग्या म्हणता काय पेपर तुम्हीच वाचता जेनी जेनी पेपर वाचल्या जेतो जेतो होतो तो घेऊन गेलो असा सुद्धा राजकारण असतात राय हो काय सांगता येत ना कोण खरे दडी मारीत बापरे वाघांचा आमचा त्याच्यात कारण काय माहिती हवेची गंमत तुमका माहिती हवा चाकातून जर हवा गेली टायरातून जर हवा गेली तर गाडी पळत नाही माहिती ना आणि जर तीच हवा जर डोक्यात गेली तर माणसा माणूस समजत नाही का बुवा आज अशी परिस्थिती झाली म्हणून बुवा ज्याचा चांगला हा असा ते चांगला पण जर दुसऱ्याचा जर वाईट करून गेलो तर त्या वाईटच होणार बुवा पण आपण आपल्या पद्धतीने आपण करत राहायचा काय टेन्शन घ्यायचं नाही बुवा म्हणून प्रगतीचं जहाज किती जरी मोठं असलं तरी त्याला बुडवण्यासाठी बुवा एका एक छिद्र असलं बस झाला पाणी भरला गेला फुकट नाही काय म्हणून प्रगतीचा जहाज कितीतरी मोठा असला तरी एक छिद्र त्याका काफी असतात म्हणून बुवा आपण किती करा किती किरा किती वाईट बोला चांगलं बोला लोकांचं मनोरंजन करा बुवा काही टेन्शन घेऊ नको धन्यवाद पण ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय ते आई वडील कुठेतरी या समाजामध्ये श्रेष्ठ आहेत नाही काय कारण आई वडिलांमुळेच आम्ही या मानाच्या स्थानापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत नाही की बुवा कोण आपला विचारला नसता नाही काय एकदम मनुष्य मेलो की त्याच्या नावात सुद्धा दुसरं नाव लागतं हे बॉडी आणा चला नाव नाही कोण म्हणणार ना हे विनोदा घेऊन यावा हे आमच्या संत्याक घेऊन यावा कोण म्हणणार ना हे बॉडी आणा बाहेर चला कार्यभाग संपलो नाही काय म्हणून आपण जेवढे दिवस जगणार तेवढा कार्य फक्त आपण चांगला करत बसायचा आयुष्यात तेवढाच पुंजी मग घेऊन द्यायची बुवा बुवा तुमका एक तुमका सांगते बुवा जीवनात मोठे बनण्यासाठी बुवा श्रीमंताच्याच घरी जन्माला येणं गरजेचं नसतं बुवा आपल्याला मोठं बनण्यासाठी श्रीमंताच्याच घरी जन्माला येणं गरजेचं नसतं नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते आणि ज्याच्याकडे हिंमत आहे त्याला ध्येयाकडे जाण्यासाठी दुसऱ्या माणसाची गरज लागत नाही त्याच्या मनाच्या ताकद आहे तुमचा बुवा दुसरं कोणच आडवं करू शकत नाही कोणच बोर करू शकत नाही कारण तुमची गायनाची जेवढी ताकद आहे ना त्या गायनाच्या ताकदीच्या पुढे कोणच काय करू शकत नाही फक्त केल्यांना कला दुसरी वेगळी केल्यान कला तरच नाही तर बाकी तुका काय येत नाही तुका काय येत नाही तुका माहिती नाही आमच्या बस की बात नाही बुवा तुम्हाला लाख लाख सलाम परमेश्वर तुम्हाला उदंत आयुष्य देऊ आणि अशीच कला तुमची या समाजामध्ये पसरत जावं आणि तुमचं नाव या वचन क्षेत्रामध्ये या क्षितिजामध्ये खूप मोठं व्हावं अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतोय आईसाठी एक गीत सादर करतोय पॅराडाईज बीच बॉईज शिरोडा यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 आईसाठी एक गीत सादर करतोय
हजार डाळ्यांचा आशीर्वाद करा। धन्यवाद। या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय। गजराच्या माध्यमातून बुवांनी सांगितलेलं आहे, निश्चितच बुवा जेवढं बोलतील तेवढे मी बोलणार तेवढं बुवा बोलणार। सन्माननीय विजय आरोसकर यांच्याकडून 101 रुपयाचं लाख मुलाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतोय, त्यांना लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय। Thank you।